तिथीत 22 जानेवारीला भगवान रामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये या सोहळ्याचा एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतोय. अशातच पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड गाव येथील एका तरुणीने शिवकालीन मोडी लिपीत भगवान श्रीरामाची प्रतिमा साकारली आहे. अवघ्या 3 तासाची मेहनत घेत 2024 वेळा राम हे नाव लिहून तिने ही प्रतिमा साकारली आहे. श्रुती गावडे असं या मोडी लिपिकार तरुणीचं नाव. भगवान श्री रामा बद्दल असलेल्या आस्थेतूनच ही प्रतिमा मी साकारली असल्याचं तिने म्हटलंय. तिची ही प्रतिमा सर्वांचंच लक्ष वेधून घेते. 22 जानेवारीला अयोध्या नगरीत प्रभू श्री रामांच्या मंदिराचे लोकार्पण सोहळा मोठ्या दिमाक्यात साजरा होतोय. ही प्रत्येकासाठी अभिमानाची बाब आहे. हा सोहळा एका उत्सवाप्रमाणे साजरा करत असताना मी एक कलाकार म्हणून माझ्या कलेच्या माध्यमातून सुमारे 2024 वेळा प्रभू श्रीरामांचे नाम मोडी लिपीमध्ये लिहून भगवान श्रीरामाचे चित्र साकारले आहे. हे चित्र तयार होण्यासाठी 3 तासांचा कालावधी लागला. प्रभू श्रीरामांच्या प्रती आदरभाव व्यक्त करण्याचा मी हा छोटासा प्रयत्न केला आहे.